चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 ते 110 पर्यंत तोंडी वर्ग पाठ कसे करायचे ते तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे मी। कारण की आता पुढे गणित शिकवायला सुरू होणार आहे, त्यावेळेस गुणाकार भागाकार हा तुम्हाला फास्ट जमला पाहिजे, त्यामुळे तुम्ही आधी माझ्या ट्रिक्स वापरा। ज्यावेळेस तुम्ही 1 ते 100 पर्यंत तोंडी वर्ग पाठ करत जाल, त्यावेळेस तुम्हाला गणित सोडवायला किंवा कुठलेही क्रिया करायला गणिताची खूप सोपे जाईल। तर पहा मित्रांनो, जो नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। यूट्यूब चॅनलचं नाव आहे सूरज तांबारे कॉप्स। आणि आज ट्रिक्स घेत आहेत आपण 1 ते 110 पर्यंत तोंडी वर्ग पाठ करा। यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह दाबा। याआधी पण आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, पोलीस भरतीच्या अनुषंगाने हा मी चॅनल सुरू केलेला आहे। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत आधी 40 ते 50 मधील वर्ग तोंडी पाठ कसे करायचे। तर मित्रांनो, 1 ते 30 पर्यंत वर्ग तुमचे तोंडी पाठ असायला पाहिजे, ते खूप सोपं आहे। त्यानंतर तुम्हाला मी 30 ते 110 पर्यंत कसं वर्ग पाठ करायचे ते नक्की सांगेल। तर पाहूया, चला मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला 44 × 44 असेल, तुम्ही 44 वर्ग विचारल्यावर तुम्ही 44 × 44 न करता मनातल्या मनात ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल, ज्यावेळेस ह्या गणिताची प्रॅक्टिस होईल, त्यावेळेस तुम्हाला खूप सोपे जाईल। त्यावेळेस तुम्ही काय करा, मनातल्या मनात 50 × 44 वजा करा। 50 × 44 वजा केल्यावर तुमचं उत्तर येईल 06। मग ह्या 06 वर्ग घ्या, ज्यावेळेस तुमचं 06 येईल का त्यावेळी 06 वर्ग घ्या, डायरेक्ट वर्ग मारून ठेवा। तर 06 वर्ग 36 बरोबर। त्यानंतर हा ह्या हे जे 06 आहे तेच आपण काय करायचं आहे, 25 वजा करायचे। काय करायचं आहे, 25 ते 06 वजा करायचं। मग 25 × 06 गेल्यावर उत्तर तुमचं येईल 19, म्हणजे तुमचा वर्ग झाला 44 × 19 = 36। याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ज्यावेळेस 44 वर्ग विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही काहीही न करता मनातल्या मनात 50 × 44 वजा करा, तुम्हाला 06 मिळेल। 06 वर्ग करा, 06 वर्ग 36 येईल। त्यानंतर तुम्ही काय करा, तीच क्रिया 25 × 06 वजा करा, मग 19 येईल, तुमचा वर्ग येईल 44 × 19 = 36। त्यानंतर मित्रांनो, आपण पाहणार आहोत 46 वर्ग। मग तुम्हाला 46 वर्ग काढत असताना काय करायचं आहे, 46 × 46 असं न करता डायरेक्ट 50 तुम्ही 46 वजा करा। मग तुम्हाला किती भेटेल, 50 × 46 वजा केल्यावर 04 भेटेल। मग 04 वर्ग प्रत्येकाला माहीत असतो, 04 वर्ग 16, मग 16 इथल्या 16 आणि हेच 04 ही तो वजा करा, 25 × 04 वजा करा। मग 25 × 04 गेलं, तुमचं 21 मिळेल। मग हे 21 इथं मांडा, म्हणजे तुमचा वर्ग 21 = 16। 46 × 21 = 16 आणि 44 × 19 = 36। मित्रांनो, याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ज्यावेळेस तुम्हाला 46 वर्ग विचारेल त्यावेळेस 46 × 46 न करता 50 × 46 वजा करा, त्यावेळेस तुम्हाला 04 मिळेल। 04 वर्ग 16 येते लिहा आणि ते 04 25 वजा करा, तुम्हाला 21 भेटून जाईल। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे 40 ते 50 कुठलीही संख्या येऊ दे ह्यामध्ये, तर हीच प्रत्येक संख्येला क्रिया करा। मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगत आहेत, बाकीचे जे राहिले ते तुम्ही प्रॅक्टिस करा। मित्रांनो, आता पाहणार आपण 49 जर वर्ग विचारला तर काय करायचं, 50 × 49 वजा करा, 50 × 49 गेले किती 01 01, आणि हाच 01 वर्ग किती, 01 वर्ग 01च, हा 01 तर 25 वजा करा, तर किती 25 × 01 गेला 24, म्हणजे तुमचा 49 वर्ग किती आला 24 01। समजतंय काय करायचं आहे, काहीही न करता 49 म्हणजे मनातल्या मनात 50 × 49 वजा करा, 01 मिळेल आणि ते 01 आलेलं उत्तर 25 वजा करा, 24 24 01 50, म्हणजे 49 वर्ग। त्यानंतर आपण मित्रांनो पाहणार आहोत 48, ज्यावेळेस तुम्हाला 48 विचार वर्ग विचारतील, मग 48 आल्या तोंडी काय करा, 50 × 48 वजा करा। 50 × 48 वजा केलं किती आलं, 02 02 02 हे 25 वजा करा, मग इथं किती आलं 23, मग 02 वर्ग 04 23 इथं घ्या, म्हणजे तुमचा 48 वर्ग आला 23 04। समजतंय काय सांगितलंय, की 48 आल्यावर 48 × 48 न करता 50 × 48 वजा करा, 02 02 वर्ग 04, त्यावेळेस हाच 02 हा 02 25 वजा करा, अशी मान्य शिका। आणि याची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला तोंडी वर्ग पाठवतील 1 ते 110 पर्यंत, नॉट अ जो 5 ते 6 सेकंदात कोणीही काढू शकणार नाही। 25 × 02 गेले 23 23 04। त्यानंतर मित्रांनो, आपण उदाहरणार्थ पाहणार आहोत 41 ते 50 मधील संख्या घेतली 42, तर 42 पहिली क्रिया काय सांगितली, 50 × 42 वजा करायची, मनातल्या मनात करायची, 50 × 42 गेले 08, मग 08 वर्ग 64,
तुम्हाला पाठ पाहिजे बरं का 64, 25 मधून 0 8 गेले, 25 मधून 0 8 गेले 17, म्हणजे 42चा वर्ग 1764, समजलं? 42 म्हणजे 50 तून 42 वजा केलं 0 8, 0 8 25 मधून वजा केलं 17, मग 1764 हा 42चा वर्ग आला. मित्रांनो, 40 ते 50 मध्ये कुठलीही संख्या घ्या आणि ही क्रिया करा, 50 मधून ती संख्या वजा करा, त्याचा आलेल्या उत्तराला त्याचा उत्तराचा वर्ग करा आणि तेच उत्तर 25 मधून वजा करा, तर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत 51 ते 60 मधील संख्यांचे वर्ग पाठ करा. 51 ते 60 जरा वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला खूप सोपं जाईल, कारण की सूरज तांबारेच्या ट्रिक्स आहेत, तुम्हाला भेटतील कुठेतरी, पण समजावून सांगितले मी खूप, तुम्हाला असं समजावं सांगतो की तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. मित्रांनो, ज्यावेळेस 54 51 ते 60 मधील म्हणजे 51 ते 60 70 पर्यंत अशा तुम्ही ट्रिक्स ही ट्रिक्स वापरू शकता. तर 54 असेल त्यावेळेस काय करायचं आहे, 50 पासून 54 किती नंबरला आहे पाहायचे. 50 पासून 54 किती नंबरला आहे, 04 नंबरला आहे. म्हणजे 50 पासून जर आपण 54 पर्यंत गेलो तर 04 आकडा दिसतो, म्हणजे 4 नंबरला 54 नंबर आहे. त्यावेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला 04चा वर्ग घ्यायचा आहे. 04चा वर्ग 16, हा वर्ग येतो एका ठाकला मांडायचा 16, आणि हा 04 25 मध्ये ॲड करायचा आहे. आपण ज्यावेळेस का 41 ते 50 मध्ये काय करतो, 25 मधून तो अंक वजा करत होतो, पण ज्यावेळेस 51च्या पुढील संख्या असेल त्यावेळेस 25 मध्ये ती संख्या ॲड करायची. 25 मध्ये 4 ॲड केली 29, म्हणजे आपला वर्ग किती आला 54चा, 29 16. समजलं काय, 50 पासून 54 किती नंबरला आहे पाहायचं आहे, 4 नंबरला आहे, 4चा वर्ग 16, आणि 25 मध्ये ते 4 ॲड करायचं आहे, म्हणजे 29 16 आपला वर्ग आला. त्यानंतर मित्रांनो, आपण उदाहरणार्थ पाहणार आहोत 56. आता आपल्याला 56चा वर्ग काढायचा आहे. त्यावेळेस काय सांगितलं, 50 पासून 56 किती नंबरला आहे, 6 नंबरला. तर मित्रांनो, 6 नंबरचा डायरेक्ट वर्ग लिहा, 6 नंबरचा वर्ग 36 बरोबर, आणि तेच 6 25 मध्ये ॲड करा. मग 25 मध्ये ॲड केल्यावर किती आलं उत्तर, 31. मग आपला वर्ग किती आला 56चा, 31 36. समजतं आहे का, मग कसं सांगितलं आहे, 6 किती नंबर 56 किती नंबरला आहे, 6 नंबरला, 6चा वर्ग 36. तर 25 मध्ये ते 6 ॲड केलं, 31, म्हणजे 56चा वर्ग 31. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ 58 घेतला आपण. प्रॅक्टिस करायची, याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला 1 ते 110 पर्यंत तोंडी वर्ग पाठ करायला भेटतील. अशा ट्रिक्स तुम्हाला कुठं पुस्तकात सुद्धा भेटणार नाहीत, सांगतो. 58, मग 58 काय सांगितलं, 100 50 पासून 58 किती नंबरला आहे, 08 नंबरला आहे. तर तुम्हाला 8चा वर्ग माहिती पाहिजे, कारण की पोलीस भरती जो मुलगा करतो त्याला 1 ते 30 पर्यंत वर्ग माहिती असतात, आणि माहिती असणं गरजेचंच आहे. त्यावर तुम्हाला 1 ते 110 पर्यंतचे वर्ग तोंडी काढता येतील. 8चा वर्ग 64, आणि 8 काय सांगितले, 25 मध्ये ॲड करायचे. 25 मध्ये 8 वर्ग ॲड केल्यावर 33 उत्तर येईल. 8चा वर्ग 64, 25 मध्ये 8 ॲड केलं 33, आणि किती वर्ग झाला, 33 64. 58चा वर्ग 33 64. खूप सोपं आहे, ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करचाल त्यावेळेस तुम्हाला सवय होऊन जाईल. आणि तुम्ही कुणी जरी तुम्हाला विचारलं की बाबा सांग 57चा वर्ग किती, तर 57चा वर्ग तुम्हाला तोंडी काढता आला पाहिजे. काय केलं पाहिजे, 50 पासून 7 किती नंबरला आहे, आता 57चा वर्ग मीच काढतो, 57 गुणिले 57, 50 पासून 57 किती नंबरला आहे, 07 नंबरला. तर 07 नंबरचा वर्ग किती, 49, आणि हेच 25 काय करायचं आहे, 25 मध्ये ॲड करायचं आहे. 25 मध्ये 7 ॲड केलं 32, मग आपला वर्ग आला 32 49. बघा कॅल्क्युलेटरमध्ये करून, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस कॅल्क्युलेटरला सुद्धा मागं पाडचाल. माणसाचा मेंदू असा आहे की त्याच्यामध्ये जेवढा एका कॉम्प्युटरमध्ये डाटा बसतो, कितीतरी GB मेमरी असते, तेवढे माणसाच्या मेंदूमध्ये 7 ते 8 GB मेमऱ्या बसू शकतात. म्हणजे 7 ते 8 जगाचा डाटासुद्धा बसू शकतो माणसाच्या मेंदूमध्ये. तर हे साधं आहे, काय नाही. मित्रांनो, त्यानंतर 52चं उदाहरण घेतलं आपण. 52 52चं काय, 52 किती नंबरला आहे, 50 पासून 2 नंबरला आहे. तर 2चा वर्ग सवय लिहा, 2चा वर्ग 04 लिहायला सवय लावा. 04 4 नुसतं लिहू नका, त्यानंतर कारण की हे 4 अंकी वर्ग येतात, त्यावेळेस 04 लिहायला सवय लावा. 25 मध्ये 02 ॲड केलं 27, मग किती वर्ग आला, 27 04. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा, आणि मित्रांनासुद्धा विचारा, आणि प्रॅक्टिस करा, डिस्क्रिप्शन करत चला,
तुमच्या तुमच्या मित्राचे पोलीस भरतीचा ग्रुप आहे आपला, व्हॉट्सअपवर ग्रुप आहे, व्हॉट्सअपवर चार ग्रुप आहेत, चार म्हणजे माझ्याकडे एकदम 1000 ते 1200 स्टुडंट व्हॉट्सअपवर आहेत आत्तासुद्धा, आणि त्यांच्यासाठीच ह्या स्ट्रिक्स चालू आहेत. समजलं मित्रांनो? तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत 81 ते 100 पर्यंतची वर्ग कसे काढायचे. तर 81 ते 100 सोपं आहे, काहीसुद्धा अवघड नाही. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहा, यूट्यूबवर मी लवकरच लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहे, चॅनल सबस्क्राईब करा. अशा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स आणि वेगळे वेगळं नॉलेज मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन, कारण की मी ज्यावेळेस सोलापूर ग्रामीण द्वितीय आलो त्यावेळेस खूप काही वेगळं केलं होतं, ते तुम्हाला सांगण्यासाठी मी आज तुमच्यापाशी आलो आहे. तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 92 ज्यावेळेस तुम्हाला विचारतील 92 वर्ग किती, तर 92 गुणिले 92 न करता डायरेक्ट 100 मधून 92 वजा करा. 100 मधून 92 गेलं 08 उत्तर येईल, मग 08 वर्ग घ्या किती, 64, आणि तोच 08 92 मधून वजा करा. 92 मधून 08 वजा केला तर उत्तर किती येतं, 84. तर आपला 92 वर्ग 84 64. समजतंय काय? खूप सोपं आहे. 84 64. आता तर हिथं जर तुम्हाला विचारलं 93 वर्ग सर सांगा किती, तर काय करा 93 गुणिले 93 93, 100 मधून 93 वजा करा. 100 मधून 93 गेले 07, 07 वर्ग 49. तर ह्या 93 मधून हे 07 वजा करा. 93 मधून 07 गेले किती आलं, 86 89. 93 वर्ग खूप सोपी ट्रिक्स आहे, तुम्हाला अशा ट्रिक्स मी खूप काही सांगणार आहे, फक्त प्रॅक्टिस करा तुम्ही, याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही मला म्हणताल सुरेश सर खूप मस्त ट्रिक्स आहे. तर 96 96 तोंडी वर्ग काढायचा कसा, तर 96 आलं मनातल्या मनात 100 मधून 96 वजा करा. 96 वजा केलं किती आलं, 04. मग 04 वर्ग घ्या, 04 वर्ग इथे म्हणा किती, 16 16 आला. 04 वर्ग 16 आला, आणि 96 मधून ह्या 96 मधून हे 04 वजा करा. किती आलं 96 मधून 04 गेलं, 92. मग किती आला वर्ग, 92 16 96 16 96 वर्ग आला. तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही मास्टर होऊ शकता गणितातला. गणित विषय कोण कोण म्हणते अवघड आहे, काहीसुद्धा नाही, मोहमाय आहे, खूप काही आहे शिकण्यासारखं, फक्त आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा. तर मित्रांनो 98 वर्ग काढायचा आहे, तर 98 वर्ग काढत असताना काय करायचं, 98 गुणिले 98 लगेच 100 वजा 98 02 लगेच 02 वर्ग 04, आणि 98 मधून 02 वजा करा, 96 96 04. अशा वर्ग काढण्याची पद्धत आहो, कॅल्क्युलेटरला सुद्धा महाग पाडायची ताकद पाहिजे माणसात. 96 04 आणि ते आपण पाडू शकतो, काय अवघड नाही. त्यावेळेस मित्रांनो जर 91 वर्ग विचारला, 91 गुणिले 91, तर काय करा 100 मधून 91 वजा करा. 91 गुणिले 100 मधून 91 गेल्यावर किती झालं, 09 वर्ग तुम्हाला माहिती पाहिजे. 81 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठच पाहिजेत, नसतील पाठ ते सुद्धा काढायचे ट्रिक आहेत, ते सुद्धा सांगतो. पण पोलीस भरती करत आहात म्हणजे तुमचा 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. 81 91 मधून 9 गेलं किती आलं, 82. तर 91 वर्ग 82 81 हा तर वर्गच पाठ पाहिजे, 82 81 तुमचा काय आलं, 91 मधून 09 गेलं काय आलं, 82 81 9 वर्ग 81. समजलं? खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या, प्रॅक्टिस करा. व्हिडिओ समजला नसेल तर 2-3 वेळा बघा, समजून जाईल. 91 वर्ग 82 81 तुम्ही माझा सर सुरेश सरने पाठ केले का, तर तुम्ही मला कधीही फोन करा आणि कधीही विचारा वर्ग कुठल्याही संख्येचा. झोपेतून जरी उठवलं तरी मी 5 सेकंदाच्या आत नक्की त्या वर्गाचं उत्तर सांगेल, एवढा माझा कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आधी बात नाही विद्यार्थ्यानं. तर मित्रांनो बघा 88 ज्यावेळेस तुम्हाला 88 वर्ग विचारतील त्यावेळेस 88 गुणिले काय काय, मला 88 गुणिले 88 करत बसतात, पण तो तुम्हाला तोंडी गुणाकार येणार नाही. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला तोंडी कसं गुणायचं ते पण तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे पुढच्या ट्रिक्समध्ये, त्यामुळे आमच्यासोबत तुम्ही जुळून राहा. मग 100 मधून 88 वजा करा. 100 मधून 88 गेलं 12 12 वर्ग. आता इथं जरा थोडं डोकं लावायचं काम आहे. 12 वर्ग 144. मग आपल्याला 4 अंकीच वर्ग येतो, हे 4 अंकी वर्ग काय करायचं आहे, ही 144 मध्ये आशिरे सोडायची, हे 2 अंक सोडून 1 इथं घ्यायचा आहे. हा हा 1 कुठे ॲड करायचा ते नेहमी सांगतो. मग 88 मधून 12 केले तुम्ही, आता 88 मधून 12 वजा करा. 88 मधून 12 गेले किती राहिलं, 76 76. तर
हा 76 मध्ये हे एक एक ॲड करायचं आहे, ती मांडणी कशी करायची, ज्यावेळेस तुमचा 144 येईल त्यावेळेस 144 असा म्हणा, ह्याच्यातून रेष ओढा आणि असं करा, आणि हा 76 आलेला, 80 12 गेले, 100 88 गेले, 12 वर्ग 144 म्हणला, तर हा 12 88 वजा करायचा आहे, 76 आलं, मग ह्या 76 मध्ये हा एक ॲड करायचा 77, आणि हे 44 जे आहे ते आहे तसं पुढे यायचं, 77 44, 4 अंकी वर्ग असतो, समजलं, खूप सोपा आहे. दुसरं उदाहरण सांगतो अजून, 86 उघडे 86, मग काय करा, 100 86 वजा करा, किती आलं, 14 वर्ग किती आला, 196 मांडला आपण, 196 इथं असं केलं, तर 86 14 गेलं किती, 72, तर हे 72 इथं मांडलं, मग हे 96 इथं आलं बरोबर, मग हा 1 कुठं टाकायचा, तर ह्या 72 ॲड करायचा, ह्या 72 1 ॲड करायचा, मग आपलं उत्तर येईल 73 96, समजतं आहे, 86 14 गेलं 72, मग ह्या 196 आपण इकडे घेतला, हा 1 ह्या 72 ॲड करायला विसरायचं नाही, मनातल्या मनात ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला हा खूप सोपा जाईल, आणि चक्कीत तुमचा कॉन्फिडन्स अभ्यास करताना गणित सोडताना इतका वाढेल त्याचा विचार करू नका. चला, 196 घेतलं, 72 आला, 72 हा 1 ॲड केला, 73 93 96 हा आपला 86 वर्ग आला. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत 84 वर्ग, मग काय करायचं, 84 म्हणलं की 84 100 84 वजा केलं आलं 16 वर्ग 256 असल्या 256 असं मांडलं मनातल्या 256 56 84च्या वर्गामध्ये 56 शेवटी आहे, हे खनपर्म फिक्स, वर्ग मूळ काढत असताना तुम्हाला विचारतात 84 वर असं असतं, 56 म्हणजे तुम्हाला वर्ग 56 म्हणलं की तिथं तुमचा 4 शेवटला आलं पाहिजे वर्गमुळाच्या ठिकाणी, ते पण तुम्हाला मी नंतर हळूहळू सांगणार आहे. तर 256 अशी मांडणी करा, आणि 84 तुम्ही 16 ॲड करा, ह्या 84 हे 16 वजा करा, मग किती आलं, 68, मग काय करा, हे 68 येतं द्या, आणि ह्यांची बेरीज करा, 70 56, तुम्हाला समजलं, 76 वर्ग आला 84. अशीच प्रॅक्टिस करा, खूप सोपा आहे, काहीसुद्धा अवघड नाही, 84 विचारलं 100 84 आधी वजा करा, 16 येईल, 16 वर्ग मनात म्हणा 256 घ्या, 56 एका साईडला माटा, 2 तुमच्या मनात राहील, ज्यावेळेस 84 16 ॲड करा त्यावेळेस 68 त्या 68 ते 2 ॲड करा, म्हणजे 70 म्हणा, ही प्रॅक्टिस झाली की तुम्हाला सोपं जाईल, कारण की प्रॅक्टिस शिवाय माणूस काहीच नाही. त्यानंतर मी त्यामुळे 101 ते 110 वर्ग कसं काढायचं ते पण तुम्हाला मी सांगू, 101 ते 110 सोपं आहे, ज्यावेळेस तुम्हाला 103 वर्ग विचारला जाईल, आता 103 वर्ग म्हणले की 103 तुम्ही करत बसणार, 3 अंकी 3 संख्येला कधी गुणणार, कधी वर्ग निघणार, त्यावेळेस काय करा, 100 103 किती अंतरावर पहा, किती अंतरावर, 3 अंतरावर, तर 3 अंतरावर 3 वर्ग घ्या डायरेक्ट 0, आणि हेच 3 103 मध्ये डायरेक्ट ॲड करून टाका, 106 म्हणजे 106 09 हा वर्ग येऊ शकतो, समजतंय का, काय करायचं, 103 ज्यावेळेस वर्ग विचारतील त्यावेळेस काय करा, 100 103 किती अंतरावर आहे, 3 आहे, त्यावेळेस 3 वर्ग आपण घेतला 09, आणि 103 मध्ये ॲड करा, 103 ॲड केला, आता 103 0 3 किती ॲड केलं, 106 आलं होतं, मग 106 हे आलं 103 वर्ग. त्यानंतर उदाहरणार्थ तुम्हाला 107 दिलं, 107 घेतला आपण, 107 मध्ये 107 घेतलं की काय करायचं, ह्या 7 वर्ग घ्यायचा डायरेक्ट, 7 वर्ग किती, 49 107 7 ॲड केलं, 114 हा वर्ग तुमचा आला, 107 114 149 वर्ग आला. तुम्ही असं कुठलंही गणित 115 120 सोडवू शकता, फक्त तुम्हाला ते मांडणी जमली पाहिजे. आता आपण जर 109 वर्ग काढायचं म्हटलं, आता 109 म्हटलं तर 109 पासून 100 पासून 9 किती अंतरावर आहे, म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर 118 येईल, आणि 9 वर्ग 81 नॉट इज युअर. 2 सेकंदात उत्तर, कुठलं बी तोंडी तुम्हाला काढायला भेटणार, प्रॅक्टिस तुम्ही करून हा होतो. त्यानंतर मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला 31 ते 40 वर्ग तुम्ही म्हणताल, सर 31 ते 40 बी पाठ करायचे का, ते बी सांगतो ट्रिक्स, त्यामध्ये बी काय सोपं आहे, काय अवघड नाही. तर मित्रांनो पहा 31 ते 40 आपण ट्रिक्स काढतो, तुम्हाला 34 वर्ग दिला, म्हणजे 31 ते 40 कुठलीही संख्या घाल ते तुम्ही 34 घेतली, मग 34 काय करायचं, 50 34 डायरेक्ट वजा करायचं, त्यावेळेस तुम्हाला 16 भेटेल, 16 भेटल्यावर 16 वर्ग इथे लिहायचा आहे 256 असा,
मगासारखंच 256 ज्यावेळेस 3 अंक येतील त्यावेळेस 256 लिहा, 56 हा आपला शेवटी असेल मान्य, एक अंक एक मिळाला आपल्याला 56। मग 25 मधून काय करायचं तिथं सांगितलं, 41 ते 50 मध्ये काय सांगितलं, जी संख्या येईल ती 25 मधून वजा करायची, मग आपण 16 हा 25 मधून वजा करू, 09 येईल, मग त्याचा हा ही 09 256 56 इकडे गेला, 2 मध्ये 09 ॲड केलं, 11 म्हणजे 1156 वर्ग येईल 34चा 1156। सोपा आहे, तुम्ही 1 ते 35 पर्यंत तोंडीच वर्ग पाठ करा, त्यानंतर तुम्हाला 35 ते 110 120 पर्यंत तोंडी वर्ग पाठ होतील। मित्रांनो 36 जर आपण घेतलं तर 36 ला तसंच करायचं, 50 मधून 36 वजा केलं, 14चा वर्ग 196 इथं आपण लिहिला, याची मांडणी केली अशी, आणि ज्यावेळेस 25 मधून 14 वजा केला त्यावेळेस 11 येईल, त्यावेळेस 11 इथं लिहिलं, आणि 96 ला 96 अशी मांडणी आली आपली, त्यानंतर 11 मध्ये जर 1 ॲड केलं तर 12, समजलं? ओके। त्यानंतर मित्रांनो आपण 61 ते 75 मध्ये बी 61 ते 75 पण तुम्हाला मी सांगतो समजावून, कारण की ते पण अवघड नाही, तुम्हाला जे ह्या व्हिडिओ डबल बघा ते सुद्धा व्हिडिओ सोपे जातील। तर 61 ते 75 मध्ये कुठलीही संख्या घ्या, मी उदाहरणार्थ 66 घेतली, 66 घेतली, 50 पासून 66 किती अंतरावर आहे, 16 नंबर अंतरावर, 16 नंबरचं म्हणजे 256 आपण मानलं, मग 256 म्हणजे असे केलं, हा 56 ला 56 इकडे गेला, त्यानंतर 50 पासून 56 म्हणलं तर आपल्याला काय सांगितलं होतं की 25 मध्ये ती संख्या ॲड करायची, जर आपण 56चा वर्ग काढताना काय करतो, 6चा वर्ग घ्यायचो 36 आणि 25 मध्ये 6 ॲड करायचं, म्हणजे 31 36 56चा वर्ग घ्यायचा, तर 25 मध्ये ते 16 ॲड करायचं आहे, किती आलं, 41, मग 41 इथं लिहायचं आहे, 41 मध्ये 256 इकडे गेलं, मग ज्यावेळेस 41 मध्ये हे 2 ॲड करायचं, म्हणजे आपला वर्ग येणार 43 56 66चा, म्हणजे कुठलाही तुम्ही वर्ग काढू शकता, तुम्ही 1 ते 120 पर्यंत तुम्ही वर्ग काढू शकता। आता तो मला उदाहरणार्थ जर सांगितलं तर बाबा आता सर आम्हाला कितीचा वर्ग पाहिजे, बाबा तुम्ही जर म्हणला सर 68चा वर्ग काढा, तर 100 पासून 68 बघायचं आहे, मला विचार म्हणजे 68 म्हणजे काय करायचं, तर 68 हे गुणाकार न करता 18 68 हे 50 पासून किती अंतरावर आहे, 18 18चा वर्ग 324 असं मांडलं तुम्ही, मग 25 मध्ये 18 ॲड करा, 25 मध्ये 18 ॲड केलं, 35 45 2 43 43 3 46 24 तोंडी वर्ग काढ होते, टेन्शन घेऊ नका, म्हणाले म्हणाला त्याला माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता लवकरच शिकवणार आहे, त्यासाठी तुम्हाला आधी प्राथमिक क्रिया खूप गरजेचं आहे, बेरीज वजाबी तुम्हाला येत असेल ते बी तुम्हाला मी शिकवणार आहे, गुणाकारमध्ये तुम्हाला गुणाकार 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला कसं गुणायचं ते पण शिकवणार आहे, तुम्हाला 1 ते 120 पर्यंत तोंडी वर्ग पाठ करायची ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यानंतर आता मी पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पोलीस भरतीच्या अनुषंगाने सूरज तांबारे कॉप्स बेल आयकॉनचं चिन्ह नक्की दाबा, जय हिंद जय महाराष्ट्र, नक्की चॅनल सबस्क्राईब करा, सूरज तांबारे कॉप्स।